येत्या 5 जूनला महाराष्ट्रात तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. यंदा मराठवाड्यामध्ये सामान्यपेक्षा जास्त अर्थात अबाव नॉर्मल असा पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता एकूणच समाधानकारक असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या 8वा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातल्या खरीप हंगामाचा 8वा घेण्यात आलाय आणि या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही याविषयी होसाळीकर यांच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज होसाळीकरांनी या बैठकीत दिला. मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात 16 मेला आगमन झालंय. केरळमध्ये येत्या 27 मेला पावसाचं झोकात आगमन होईल असं देखील हवामान विभागानं स्पष्ट केलंय. ते 16 मेला अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. 27 मेला केरळमध्ये मान्सून दाखल होईल. अवघ्या 7 दिवसात केरळमध्ये आता मान्सून येईल. 5 जूनला तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. मान्सूनच्या हालचाली कशा असतील तर मराठवाड्यामध्ये यावर्षी सामान्यपेक्षा जास्त पाऊस येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होईल असा हा अंदाज हवामान विभागानं दिलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे